कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालंय. भाजपचे पहिल्या फळीतले ते दमदार पण संयमी नेते अशी भाऊसाहेब फुंडकर यांची ओळख होती. पांडुरंग फुंडकर यापेक्षा भाऊसाहेब या नावानेच लोक त्यांना जास्त ओळखायचे. जन्म 21 ऑगस्ट 1950 बुलढाण्यातल्या नारखेड गावातला. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. विद्यार्थी परिषदेचंही त्यांनी काम केलं. आणीबाणीच्या काळात सरकारविरोधातल्या आंदोलनामुळे काही महिने फुंडकर तुरुंगातही होते. जेव्हा राज्याच्या अनेक भागात भाजपचं नामोनिशाणही नव्हतं तेव्हा भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गावागावात फिरून पक्ष वाढवला. भाजपच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून भाऊसाहेब फुंडकर हे ग्रामीण भागात फिरले. 1978 आणि 1980 भाऊसाहेब खामगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत 2 वेळा निवडून आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनं त्यांनी सातत्यानं केली. आक्रमक बोलणं हे त्यांच्या स्वभावात नसलं तरी नेटानं ते एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचे. परभणी, जळगाव, अकोला परिसरात फुंडकर विशेष लोकप्रिय होते. विधानसभेनंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत भाऊसाहेब फुंडकर यांनी सलग 3 वेळा अकोला लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 1985 राज्यात भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे आणि केंद्र पातळीवर प्रमोद महाजन ही जोडगोळी फॉर्मात होती. या काळात कट्टर मुंडे समर्थक म्हणून भाऊसाहेब फुंडकर ओळखले जाऊ लागले. 2000 ते 2003 या काळात ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. याच काळात पक्ष विस्तारासाठी 100% भाजप ही पक्षामध्ये लोकप्रिय घोषणा केली. खडसे यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अत्यंत महत्वाचं असं कृषी मंत्री आणि फलोत्पादन विभाग भाऊसाहेब फुंडकर यांना देण्यात आला. पीक विमा ऑनलाईन भरण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा त्यांनी शेवटपर्यंत ठामपणे पाठपुरावा केला. विरोधकांच्या प्रचंड टीकेनंतरही भाऊसाहेब फुंडकर अंमलबजावणीबाबत ठाम राहिले. पक्षाचा सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता कसा असावा हे त्यांनी त्यांच्या उदाहरणातून दाखवून दिलं. त्यांच्या निधनाने भाजपने पक्षाचा एक ग्रामीण चेहरा गमावलाय. अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.